आयटी टेकफेस्टच्या इंटरनॅशनल एक्झिबिशन मध्ये सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय तो गोवन विद्युत रोबोट, जो खरं तर तैवानचा रोबोट आहे, मात्र भारतामध्ये रिसर्चसाठी हा आणण्यात आलेला आहे. अगदी पाळीव प्राण्यासारखा हा रोबोट आहे, कारण आपण जर बघितलं तर जेव्हा या कंपनीचे मालक जेव्हा चालतील तेव्हा हा रोबोट सुद्धा एखाद्या पाळीव प्राण्यांसारखा त्यांच्यासोबत चालेल. राहुल शाह, आपण जर चालला तर तो रोबोट सुद्धा चालताना आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यामुळे आपण बघतो की कशा प्रकारे हा रोबोट सुद्धा आपल्याला चालताना पाहायला मिळतो. या रोबोटचा जर वापर आपण बघितला तर कुठलीही वस्तू आपण या रोबोटच्या वरती ठेवू शकतो आणि ही वस्तू आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. सोबतच आर्मीमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा जेव्हा युद्ध सुरू असेल तेव्हा याची बॉडी जर आपण बघितली तर पूर्णपणे मेटलची ही बॉडी आहे, आणि मेटलची बॉडी असल्यामुळे या ठिकाणी कुठलेही शस्त्र ठेवू शकतो किंवा वस्तू ठेवू शकतो आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. सोबतच या रोबोटला 12 कॅमेरे आहेत, सेन्सर्स आहेत, आणि या सेन्सर्समुळे जसं आपण बघितलं की हे राहुल शाह त्यांच्याकडे याचा कंट्रोल आहे आणि जसं हे पळतील धावतील तशा प्रकारे हा रोबोट सुद्धा त्यांच्यासोबत जाईल. राहुलजी, तुम्ही जसं चालताय तसा हा रोबोट चालतोय, पळतो सुद्धा, तर कशा प्रकारे प्रोग्रामिंग केली आहे? याला आपण सिस्टमॅटिक प्रोग्रामिंग जावा, पायथन, सी प्लस प्लस या हिशोबाने केलेली आहे. याचं कारण असं आहे की आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आता तुम्ही एक साधा विचार करा, जर तायवान, चायना असे रोबोट्स बनवू शकतात तर आपल्या देशामध्ये ती क्षमता आहे का? जे आपण देशामध्ये ब्रह्मोस सारखी मिसाईल बनवली आहे तर ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण आजपर्यंत आपल्या देशामध्ये असे प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते. पण आमच्या कंपनीचं हे धोरण आहे का आपण अशा प्रकारे असे रोबोट्स, टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स रोबोट्स आपण आपल्या देशाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये उपलब्ध करून दिले, आणि जर इंजिनिअरिंग स्टुडंट्स जर आज इंजिनिअरिंग कॉलेजेस, आज टेक्नॉलॉजी, आयटी या सगळ्यांमध्ये जर असे आपण रोबोट्स अव्हेलेबल करून दिले तर रिसर्चसाठी याचा खूप मोठा वापर होऊ शकतो, आणि आपण भविष्यामध्ये असे आणि याच्यापेक्षा खूप अत्याधुनिक रोबोट्स आपण इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर करणार. दुसरं मी जर सांगितलं की आर्मीमध्ये असेल किंवा वस्तू वाहून नेण्यासाठी असेल सुद्धा याचा वापर होतो. फक्त वस्तू वाहून नेण्यासाठीच नव्हे, आर्मीसाठी पण याचा खूप पुरेपूर यूज होऊ शकतो. आणि एवढंच नव्हे तर आपण या रोबोट्समध्ये सिक्युरिटी सिस्टम सुद्धा लावू शकतो, आणि आपण सेंट्रल एरिया सिक्युरिटी कॅमेराज जिथे माणूस जाऊ नाही शकत तिथे हा जाऊ शकतो, कारण हा रोबोट आहे. उद्या जर आपल्याकडे एखाद्याकडे काही बॉम्ब स्क्वॉड असेल जे काहीतरी त्यांना इमर्जन्सीमध्ये काही पाहिजे असेल तर तुम्ही फक्त या रोबोटच्या पाठीमागे टाका तो रोबोट जाईल, आपल्या टीमला तिथे हँडओव्हर करून परत येईल. याच्यामध्ये जीवहानी पळतो किती, हा पळतो किती, कारण याची 17 किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने याची स्पीड आहे, 17 किलोमीटर पर आवर हो धावू सुद्धा शकतो. त्यामुळे एखाद्या पाळीव प्राण्यासारखा जर आपण बघितलं तर हा रोबोट धावू सुद्धा शकतो आणि वेगवेगळ्या कारणासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र सध्या जरी भारतामध्ये रिसर्चसाठी, एज्युकेशन पर्पजसाठी या रोबोटचा वापर केला जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.